नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अजून एक आनंदाची बातमी मित्रांनो एस आर पी एफ मध्ये भरती निघालेले गड क्रमांक तेरा चिरोलीच आहे मित्रांनो याच्या अगोदर एक जाहिरात आलेली होती गडचिरोलीचा तर पोलीस भरतीचा तिकडे एक प्रॉब्लेम होता फक्त गडचिरोलीचे जे रहिवाश आहेत तेच फॉर्म भरू शकतात पण इकडं एस आर पी एफला तसं नाही आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातला एक उमेदवार असेल तो फॉर्म भरू शकतो मित्रांनो ओके तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हाईट उंची वयोमर्यादा अजेत काय चेंजेस आहेत प्रथम लेखी परीक्षा मैदान सर्व काही मी तुम्हाला क्लिअर करणारच आहे राज्य राखीव पोलीस बल फक्त भरती एस आर पी ची जी भरती ना फक्त पुरुषांसाठी आहे मित्र तर एकूण जागा एकशे पाच आहेत कास्ट वाईज तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं कुठलं कास्ट आहे तर ओपनला जागाच नाही आहे तसेच अजून एक कास्ट आहे तिथं पण जागा नाही आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सर्वात जास्त जागा अ आहेत मित्रांनो ओके झाला सर्वात जास्त जागा आहेत पंच्याहत्तर जागा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो त्या अगोदर तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जाहिरात येतच आहे मित्रांनो तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर अत्यंत उपयुक्त पुस्तक आहेत मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर मराठी शब्दसंग्रह तसेच बावन प्रश्नपत्रिकां साठ प्रश्न पत्रिकासांची अतिशय उपयुक्त ठरणारी पुस्तक तर या आहे तर याबाबत मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओच्या एनला सांगणारच आहे तर मित्रांनो आता भरपूर उमेदवारांना एकच डाऊट आहे की गडचिरोलीला मी फॉर्म भरू शकतो का तर इकडं त्यांनी एकदम क्लिअर केलेलं आहे मित्रांनो या फिडेफला फिडेफल आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा विसोरा म्हणजे गडचिरोली येथील एस आर पी एफ एस आर पी एफ पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना भरतीमध्ये भाग घेता येईल येईल म्हणलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही पुण्याचं नागपूरचं कुठल्याही जिल्ह्याचं असेल तर तुम्ही इकडे फॉर्म भरू शकता फक्त तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र असायला पाहिजे म्हणजे डोमेसाइल असायलाच पाहिजे तर दहावी पास झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी तो प्रमाणपत्र लागतो आणि सर्वांकडे तो आहेच मित्रांनो ओके महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर तुम्हाला इकडे फॉर्म भरता येणारच आहे याच्यात कुठलाही वाद नाही ओके कुठलेही उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे आणि एक वेळची विशेष बाब पण दिलेली आहे त्यांनी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये तुमचं वय ओलांडलं असेल तर तुम्हाला एक विशेष बाब म्हणून पण तिकडे सूट देण्यात आलेली आहे त्याबाबत आपण नंतरनं चर्चा करूया आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो महत्त्वाची टीप त्यांनी दिलेली आहे की बाबा अमुकतामुक लोक फोन करतात की आम्ही तुम्हाला भरती करून देतो एवढे पैसे द्या अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारेमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ नका मित्रांनो असे कोण करत असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना कळवा तुम्ही ओके आता काय उमेदवार म्हणतात की आवेदन कधीपासून चालू होणार आहे तर मित्रांनो हे ऑफलाईन पद्धतीने आवेदन तुम्हाला करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने सादर करायचं आहे आता एकवीस तारखेपासून तुम्हाला तुम्ही आवेदन सादर करू शकता तर कधीपर्यंत पाच सहा दोन हजार बावीसपर्यंत मित्रांनो ओके okay. तर याची अर्जाची जी प्रत ना तुम्हाला महापोलीस डॉट जीओ वी डॉट या वेबसाईटवर मिळणारच आहे नसेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तिकडे जाऊन तुम्ही तो प्रिंट काढून घ्या तुम्हाला सर्व फॉर्म भरायचं आहे आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे बघा आवेदन अर्ज एज तो आवेदन अर्ज वेबसाईटवर पण अवेलेबल आहे तिकडे तुम्हाला मिळत नसेल तर आमच्या टेलिग्रामला जॉईन करा टेलिग्रामचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिकडं जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून तुम्ही भरून तुम्ही सबमिट करू शकता मित्रांनो ओके तर आमच्या टेलिग्रामचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं लिंक मिळून जाईल नाहीतर एम के सर्च करा टेलिग्रामला जाऊन तिकडं पण मिळून जाईल आी डी एफ आय तिकडनं डाउनलोड करून घ्या आता भरपूर उमेदवार म्हणतात की इकडं एस आर पी आपला काय लेखी परीक्षा अगोदर मैदानचं असणे काय इकडं काय चेंजेस झालेलं आहे इथं पण कुठल्याही प्रकारचं चेंज नाही राज्य राखीव पोलीस बल्ला प्रथम ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल ओके तर इकडं पण प्रथम लेखी परीक्षा याच्यात काही चेंजेस झालेलं नाही भरपूर उमेदवार म्हणत होते की चेंज होणार तर सरकार आश्वासन दिलं पण कुठल्याही प्रकारचं अजून चेंज झालेलं नाही तर शारीरिक पात्रता तर एस आर पी एफला हाईट जास्त असते मित्रांनो सर्वांना माहितीचं आहे की एकशे अडुसष्ट सेंटीमीटर कमीत कमीत एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे ओके तर बाकी काही उमेदवारांना सूट देण्यात आलेलं आहे नक्षलग्रस्त भागात म्हणा खेळाडू म्हणा आणि माझी सैनिक कोण कोण असेल त्यांना सूट दिले ते, ते संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेलं आहे तो तुम्ही बघून घ्या त्याच्यावर आपण एक विशेष व्हिडिओ बनवून तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे आणि बारावी पास असायलाच पाहिजे बाकी कोणाला सूट देण्यात आलेले आहे ते पण इकडं त्यांनी डिटेल दिलेलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या वयोमर्यादेमध्ये तर काही इकडं चेंजेस नाही मित्रांनो तेच वयोमर्यादा आहे तर ते पण तुम्ही फ्रीड फाईल डाउनलोड करून बघा मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणतात की डॉक्युमेंट वगैरे हो काय सर्व डॉक्युमेंट तेच विचारण्यात आलेलं आहे आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एस आर पी एफमध्ये गडचिरोलीला भरती आहे तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील तुम्ही उमेदवार असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay. मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर आहे विठ्ठल राऊतवर सरांचे तर पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्न पत्रिका जवळपास झालेल्या पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणे प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत तर याचा प्रूफ पण आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता मराठी शब्दसंग्रह या पुस्तकातून पण मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहेत आता दोन हजार बावीस मध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणारी दोन आहेत मित्रांनो बावन प्रश्नपत्रिका संच आणि साठ प्रश्नपत्रिका संच दोन हजार एक मध्ये आपण जी परीक्षा दिलेल्या सर्व प्रश्न पत्रिका संच या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो अतिशय महत्वाचे म्हणजे तो कशा प्रकारे प्रश्न पडलेले आहेत कुठले कुठले प्रश्न पडलेले आहेत सर्व एकाच पुस्तकमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर अतिशय उपयुक्त ठरणारी पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे स्मार्ट स्टडी या नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो